93 शब्दयोगी अव्यय हा व्याकरणातला महत्त्वपूर्ण जो भाग आहे तो आज आपण शिकणार आहोत। आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? जे शब्द नामांना व सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। जे शब्द नामांना सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ खाली, साठी, करिता। आता याचा वाक्यात उपयोग, झाडाखाली सावली आहे। झाडा आणि खाली हे दोन शब्द एकत्र आलेले आहेत म्हणून एकत्रपणे असे जे शब्द येतात ते शब्दयोगी अव्यय आहे। वडिलांनी त्याच्याकरिता खूप कष्ट केले। आता महत्त्वपूर्ण भाग आहे तो म्हणजे क्रियाविशेषणाव्यय व शब्दयोगी अव्यय यातला फरक। आता आपण खाली हेच उदाहरण एकदा क्रियाविशेषण घेऊ आणि एकदा शब्दयोगी घेऊ। महेश जिन्यावरून खाली येत आहे। येण्याच्या क्रियेविषयी खाली हा शब्द विशेष माहिती सांगतो म्हणून ते क्रियाविशेषण आहे। पुस्तक टेबलाखाली पडले आहे। या ठिकाणी टेबला आणि खाली हे शब्द एकत्र आलेले आहेत म्हणजे शब्दाला जोडून आलेले आहेत म्हणून ते शब्दयोगी अव्यय आहे। आणखी एक उदाहरण घेऊ। समोर, घरासमोर आंब्याचे झाड आहे। घरा आणि समोर एकत्र आलेले आहेत ते शब्दयोगी अव्यय आहे। रमेश तू समोर बघ, बघण्याच्या आणि ती समोर बघण्याच्या विषयी समोर हा शब्द विशेष माहिती सांगत आहे म्हणून तो त्या ठिकाणी क्रियाविशेषण अव्यय आहे। आणि क्रियाविशेषण अव्ययाची व्याख्या आपण पाहिली, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात। आणखी एक उदाहरण, मागे, चोर भिंती मागे लपला। भिंती मागे एकत्र आलेला आहे शब्दयोगी अव्यय। रमेश सारखे मागे वळून पाहू नकोस। या ठिकाणी वळून पाहण्याविषयी मागे हा शब्द विशेष माहिती सांगतो म्हणून ते क्रियाविशेषण आहे। आता या शब्दयोगी अव्ययांचे उपप्रकार, कालवाचक, स्थलवाचक, गतिवाचक, करणवाचक, हेतुवाचक, तुलनावाचक, योग्यतावाचक, संबंधवाचक, विरोधवाचक इत्यादी हे याचे उपप्रकार आहेत। शब्दयोगी अव्ययांचे उपप्रकार, कालवाचक म्हणजे काळाविषयी ते माहिती सांगतात, पूर्वी, पुढे, पर्यंत इत्यादी। गतिवाचक, खालून, मधून, पासून इत्यादी। स्थलवाचक, स्थळाविषयी सांगतात, आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, पलीकडे, जवळ, समीप, पाशी इत्यादी। करणवाचक, मुळे, योगी, करून, कडून, द्वारा, करवी इत्यादी। करण म्हणजे ते कारण आहे त्याकडून। व्यतिरेकवाचक, व्यतिरेकवाचक म्हणजे याच्या खेरीज, शिवाय, शिवाय, खेरीज, विना, वाचून, व्यतिरिक्त इत्यादी। तुलनावाचक, दोन गोष्टींची तुलना, पेक्षा, तर, मध्ये, परीस इत्यादी। योग्यतावाचक, योग्य, सारखा, जोगा, सम, समान, प्रमाणे इत्यादी। संबंधवाचक, विषयी, विषयी, संबंधी इत्यादी। साहचर्य, बरोबर, बरोबर, सह, संगे, सकट, सहित, सवे, समवेत इत्यादी। विरोधवाचक, विरुद्ध, वीण, उलटे, उलट इत्यादी। धन्यवाद।